पुणे शहरातील अतिशय महत्त्वाच्या विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन आपण करतो आहे इथे येण्यापूर्वी आम्ही जो नव्यानेच तयार झाला आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उडान पूल त्या पुलाचं विधिवत उद्घाटन आम्ही करून आलो आणि मला अतिशय आनंद आहे आणि मी योगेजी तुमचं मनापासून अभिनंदन करेन की तुम्ही स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना हा पूल बांधला आणि त्याही पेक्षा अभिनंदन याकरता करेन की याचं नाव हो। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उडान पूल आपण ठेवलं देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने हा उडान पूल या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन झालं आहे आणि त्याचसोबत भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या नावाने जे नवे मेडिकल कॉलेज या ठिकाणी त्याची इमारत जी होते त्याचे भूमिपूजन आपण केलं आहे पुणे महानगरपालिकेचं खरोखर मी अभिनंदन करेन की एक अतिशय चांगला निर्णय हा पुणे महानगरपालिकेने घेतला आणि रेकॉर्ड काळामध्ये या मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकार आणि एन एम सीकडनं मंजूर करून आणण्याचं काम हे त्यावेळी पुणे महानगरपालिकेने केलं आणि मला आठवतं की तेव्हाचे आपले महापौर मुरली अण्णा त्यानंतर सगळेच आपले प्रमुख लोकं गणेशजी असतील किंवा आपले स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील हे सगळे दिल्लीला आले होते आम्ही त्यावेळेस मिनिस्टरला भेटायला गेलो होतो आणि अतिशय तात्काळ त्याला मान्यता ही केंद्र सरकारने त्या ठिकाणी दिली यासोबत एक अतिशय महत्त्वाची कोंडी दूर करण्याचं काम हे आपण पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर पाच किलोमीटरचा हा विस्तारित रस्ता तयार करून आणि त्याचं आपण डिझाईन पाहिलं असेल अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचं डिझाईन हे त्या ठिकाणी तयार केलेलं आहे तो रस्ता देखील आपण करतोय पिण्याच्या पाण्याची योजना कारण आपला जो नवीन भाग समाविष्ट झाला आहे तिथले पिण्याच्या पाण्याची योजना देखील आपण करतोय ही सगळी कामं मला असं वाटतं अतिशय महत्त्वाची आहेत